हाय फ्रेंड्स वेलकम टू एसएस बिचिन कन्नड चैनल इदन्न नावु राष्ट्रीय विज्ञान दिनाचरणेय 10 सालिन प्रबंध बग्गे नावु तिळिता इद्दीवि ई ओंदु वीडियो इष्टवादल्लि लाइक कोडोदु मात्र मरिबेडि अंत हेळ्ता हागाद्रे ई ओंदु प्रबंधद बग्गे नोड्ता होगोण बन्नि मोदलने पॉइंट प्रति वर्ष फेब्रवरी 28ने दिनांकवन्नु राष्ट्रीय विज्ञान दिनवन्नागि आचरिसलागुत्तदे एरने पॉइंट विज्ञान हागू नम्म जीवन अदर महत्व बग्गे जनसामान्यरली अरिवु मूडिसुवुदु राष्ट्रीय विज्ञान दिनाचरणेय उद्देश मूरने पॉइंट ई दिनदंदु उपन्यासगळु चर्चा स्पर्धेगळु रसप्रश्ने वस्तु प्रदर्शन हीगे अनेक चटुवटिकेगळन्नु राष्ट्रीय विज्ञान दिनाचरणे संदर्भदल्लि देशद विविधेडे हम्मिकोळ्ळलागुत्तदे नाल्कने पॉइंट प्रति वर्ष राष्ट्रीय विज्ञान दिनाचरणेय चटुवटिकेगळन्नु ओंदु निर्दिष्ट विषयद सुत्त आयोजिसलागुत्तदे ऐदने पॉइंट भारत हेम्मेय विज्ञानी सर सीवी रामन अवर अपूर्व साधनेय नेनपिनल्लि ई दिनवन्नु राष्ट्रीय विज्ञान दिन एंदु गुरुतिसलागुत्तिदे आरने पॉइंट अवरु 1928र फेब्रवरी 28रंदु रामन एफेक्ट एंदे प्रसिद्धवाद तम्म अध्ययनद विवरगळन्नु जगत्तिगे तिळिसिदरु ಏಳನೇ ಪಾಯಿಂಟ್ 1986ರಲ್ಲಿ ನ್ಯಾಷನಲ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಫಾರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಕಮ್ಯುನಿಕೇಷನ್ ಭಾರತದ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಫೆಬ್ರವರಿ 28ರಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಜ್ಞಾನ ದಿನವನ್ನಾಗಿ ಆಚರಿಸಲು ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿತು ಎಂಟನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಆಗ ಮೊದಲ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಜ್ಞಾನ ದಿನವನ್ನು ಫೆಬ್ರವರಿ 28 1987ರಂದು ಆಚರಿಸಲಾಯಿತು ತದನಂತರ ಈ ಆಚರಣೆ ಜಾರಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿತು 9ನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಭಾರತದಲ್ಲಿ ವಿಜ್ಞಾನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಿವಿ ರಾಮನ್ ಮಾಡಿದ ಅದ್ಭುತ ಯಶಸ್ಸಿಗೆ 1930ರಲ್ಲಿ ಭೌತಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ನೊಬೆಲ್ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪಡೆದ ಮೊದಲ ಭಾರತದ ವಿಜ್ಞಾನಿ ಇವರು 10ನೇ ಪಾಯಿಂಟ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಜ್ಞಾನ ದಿನಾಚರಣೆ ನಮ್ಮ ವಿಜ್ಞಾನಿಗಳ ಪ್ರತಿಭೆ ಮತ್ತು ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ಜಗತ್ತಿಗೆ ತೋರಿಸುತ್ತದೆ ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟವಾದಲ್ಲಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗೋದು ಮರಿಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಬಾಯ್ ಬಾಯ್